नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर स्मिता. आजचा व्हिडिओ हा एक खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. वजन वाढवण्यासाठी आपण नेमक्या कुठल्या गोष्टी करायला हव्यात यासाठी खूप लोकांनी कमेंट्समध्ये रिक्वेस्ट केलेल्या होत्या. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीनं सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत. वजन वाढवण्यासाठी म्हणजेच हेल्दी वेट गेन करण्यासाठी कुठल्या कुठल्या टिप्स आहेत त्या पाहणार आहोत. त्यासाठीचा सॅम्पल डाएट प्लॅन आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर खिशाला परवडेल असे सुपर फूड्स जे आपण आपल्या आहारामध्ये घेऊ शकतो, जे आपल्याला वेट गेन करण्यासाठी मदत करणारे आहेत, ते सुपर फूड्स कुठले कुठले आहेत हेही समजून घेणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी एक होम रेमेडीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे जी वेट गेनसाठी आपल्याला मदत करणारी आहे. पौष्टिक आहार घेऊन हेल्दी वेट गेन आपण कशाप्रकारे करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे, समजून घेणार आहे. त्यामुळं तुमचं वजन जर प्रमाणापेक्षा कमी असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा होणार आहे. या सगळ्या गोष्टी नेहमीप्रमाणे आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत, त्यामुळं नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा. चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. सगळ्यात आधी पाहूयात काही महत्त्वाच्या टिप्स. नंबर एक, पहिली महत्त्वाची टिप म्हणजे जेवणाच्या वेळा तर आपल्याला नियमितपणे पाळायच्याच आहेत, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा आपण दर 2 तासांनी किंवा दर 3 तासांनी काही ना काही खात राहायला हवं. यामुळं काय होईल, आपला टोटल कॅलरी इनटेक वाढतो आणि त्यामुळं आपल्याला त्याचा फायदा आपल्या वेट गेनमध्ये मिळत असतो. दिवसभरामध्ये दर 2 किंवा 3 तासाच्या अंतरानं काही ना काही तुम्ही जरी खात राहिलात तरीसुद्धा तुमचा कॅलरी इनटेक बऱ्यापैकी वाढतो. त्यामुळं सगळ्यात पहिली महत्त्वाची टिप ती म्हणजे ईट मोर फ्रिक्वेंटली. नंबर 2, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण अशा प्रकारचे खाद्यपदार्थ निवडायचे आहेत आपल्या आहारात ज्यांच्यामधून आपल्याला खूप जास्त कॅलरीज मिळतात. हे पदार्थ कुठले कुठले आहेत हे आपण पाहणारच आहोत. हाय कॅलरी फूड म्हणजे फ्राईड फूड नव्हे, तळलेले पदार्थ आपल्या आहारामध्ये घेणे असा याचा अर्थ होत नाही, किंवा भरपूर लोक जंक फूडसुद्धा आपल्या आहारात भरपूर घ्यायला सुरुवात करतात. तर हाय कॅलरी फूड म्हणजे ज्या पदार्थांमध्ये कॅलरीज जास्त प्रमाणात आहेत आणि पोषक घटकसुद्धा जास्त प्रमाणात आहेत असे पदार्थ आपल्याला आपल्या आहारामध्ये घ्यायला हवेत. आपल्या रोजच्याच आहाराला आपण थोडंसं हाय कॅलरी बनवू शकतो आणि थोडंसं जास्त पौष्टिकसुद्धा बनवू शकतो. म्हणजेच उदाहरणार्थ आपण एखादा होल ग्रेन ब्रेड स्लाइस घेतलेला आहे खाण्यासाठी असं समजा, तर त्यावरती तुम्ही पीनट बटर लावू शकता. त्या होल ग्रेन ब्रेड स्लाइसवरती तुम्हाला उकडलेल्या बटाट्याचं सारण करून ते लावता येईल. किंवा तुम्हाला जर गोड खाण्याची आवड असेल तर अशा वेळेला केळाचे स्लाइसेस तुम्ही त्याच्यावरती लावू शकता, थोडासा मधाचा वापर करू शकता. तर तुम्ही भात घेत आहात खायला तर त्यावेळेला तुम्ही त्यावरती तूप घेऊ शकता, 1 किंवा 2 चमचे तूप तुम्हाला घेता येईल. किंवा चपाती किंवा भाकरी तुम्ही घेणार आहात तर त्यावरती तुम्हाला तूप लावून तुम्हाला ते घेता येईल. त्यावरती मेथकुटाचा वापर तुम्ही करू शकता, ज्यामुळं प्रोटीन कंटेंट तुमच्या आहारामधलं अजून इम्प्रूव्ह व्हायला मदत होईल. अर्थातच या सगळ्या गोष्टी म्हणजे हाय कॅलरी फूड आणि न्यूट्रिशियस फूड यांचा एक छान ब्लेंड आपल्याला तयार करायचा आहे. हाय कॅलरी फूड आणि पौष्टिक अन्न यांचा एक छान समन्वय आपण ज्यावेळेला गाठू त्यावेळेला आपला वेट गेन हा हेल्दी होणार आहे आणि त्याचबरोबर नॅचरल होणार आहे. नंबर 3, तिसरी महत्त्वाची टिप आणि तो म्हणजे व्यायाम. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असा गैरसमज असतो की आम्हाला वजन वाढवायचं आहे म्हणजे आम्हाला व्यायामाची अजिबात गरज नाही. ज्या लोकांना वेट लॉस करायचं आहे त्यांना व्यायाम करणं गरजेचं आहे असा गैरसमज सरसकट लोकांच्या मनामध्ये असतो, पण ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. ज्यावेळेला आपल्याला वेट गेन करायचा असतो अशा वेळेलासुद्धा व्यायाम करणं खूप गरजेचं असतं. पण अशा वेळेला आपण वेट लिफ्टिंगचे व्यायाम करणं, स्ट्रेंथ ट्रेनिंगचे जे व्यायाम आहेत ते आपल्याला जास्त फायदेशीर ठरतात. म्हणजे आपल्या मसल्सना स्ट्रॉंग करण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असते. यामुळं आपले मसल्स स्ट्रॉंग व्हायला सुरुवात होईल आणि मसल्स स्ट्रॉंग झाल्यामुळं आपला वेट गेन तर आपल्याला दिसेलच, पण त्याचबरोबर आपला स्टॅमिना, आपली स्ट्रेंथ इम्प्रूव्ह झालेली आपल्याला पाहायला मिळेल. नंबर 4, चौथी महत्त्वाची टिप म्हणजे जेवणाआधी आणि जेवताना
खूप पाणी पिऊ नका. पाणी अगदी घ्यायचीच तुम्हाला सवय असेल तर अगदी घोटभर पाणी आपण घ्यायला हवं. जेवताना किंवा जेवणाआधी जर तुम्ही खूप सारं पाणी घेत असाल तर त्यामुळे फूड इनटेक कमी होण्याची शक्यता असते. नंबर 5, 5वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवताना मोठी प्लेट तुम्ही घ्यायला हवी आणि ताटामध्ये सगळे पदार्थ व्यवस्थित वाढून घेऊन मग जेवायला हवं. आता पाहूयात आपण आहारामध्ये आपण नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी घ्यायला हव्यात. नंबर 1, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थ. अंदाजे 1 ते 2 ग्लास दूध, त्याचबरोबर साईचं दही किंवा तूप, या गोष्टीसुद्धा आहारामध्ये असणं गरजेचं आहे. साईच्या दह्यामध्ये थोडेसे बेदाणे आपल्याला घालायचे आहेत आणि थोड्या वेळासाठी ते दही तसंच ठेवून द्यायचं आहे आणि नंतर जेवणासोबत तुम्ही हा पदार्थ घेऊ शकता. खूप छान प्रमाणात प्रोबायोटिक्स आपल्याला यातून मिळतात. नंबर 2, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भात. आपल्या प्रत्येक जेवणामध्ये भात असायला हवा याची काळजी आपण घ्यायला हवी, कारण राईस हा कार्बोहायड्रेट्सचा एक उत्तम स्रोत आहे. भात हे एक उत्तम कॅलरी डेन्स फूड आहे आणि त्यामधून भरपूर प्रमाणात आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात. त्यामुळं आपल्या आहारामध्ये निदान रात्रीच्या जेवणामध्ये तरी भात घेण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. नंबर 3, तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ड्रायफ्रूट्स. सगळ्या प्रकारचा सुका मेवा हा आपल्याला उत्तम प्रकारे वेट गेन करून देतो, कारण त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात उष्मांक आहेत, भरपूर अँटीऑक्सिडंट्स आहेत त्याच्यामध्ये आणि खूप सारे हेल्दी फॅट्स आहेत. त्याचबरोबर त्याचा शुगर कंटेंटसुद्धा बऱ्यापैकी चांगला असतो आणि नॅचरल शुगर्स त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आढळून येतात. त्यामुळं सगळ्या प्रकारचा सुका मेवा आपल्याला आपल्या आहारामध्ये घ्यायला काहीही हरकत नाही. बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारला जातो की आपण बदाम कसे घ्यायचे, काजू कसे खायचे, कुठल्या प्रकारे खायचे, भिजवून खायचे की भाजून खायचे, हा प्रश्नसुद्धा बऱ्याच जणांच्या मनामध्ये असतो. बदामासाठीचा एक डिटेल व्हिडिओ आपण केलेला आहे, कधी खायचे, कसे खायचे, कुठल्या प्रकारे आपल्या आहारामध्ये घ्यायचे, त्याचे फायदे काय, तोटे काय, या सगळ्या गोष्टी आपण तिथे बोललेलो आहोत. त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपल्या चॅनलवरती ड्रायफ्रूट्सबद्दलचे खूप सारे व्हिडिओज आहेत. तुम्हाला जर याबद्दल जास्त माहिती हवी असेल तर तुम्हाला ते व्हिडिओजसुद्धा पाहता येतील. मनुका, खजूर, अंजीर यासारखा जो सुका मेवा आहे तोसुद्धा टेस्टी असतो, त्याचबरोबर खूप जास्त पौष्टिक असतो. हे सगळे ड्रायफ्रूट्स आपण तुपामध्ये परतवून घेतले आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा गूळ घालून आपण लाडू बनवले तरीसुद्धा मधल्या वेळेसाठीचा एक उत्तम स्नॅक तयार होतो. किंवा शेंगदाण्याचा लाडूसुद्धा तुम्हाला मधल्या वेळेच्या स्नॅकिंगसाठी घेता येईल. रोज ड्रायफ्रूट्स घेणं जर तुम्हाला शक्य नाही असं वाटत असेल तर अशा वेळेला भिजवलेले शेंगदाणेसुद्धा आपल्याला आहारामध्ये घेता येतील. त्यापासूनसुद्धा आपल्याला ऑलमोस्ट तेवढ्याच कॅलरीज आणि तेवढेच पोषक घटक मिळत असतात. नंबर 4, चौथी महत्त्वाची गोष्ट, आता उन्हाळा आहे, आंब्यांचा सीझन आहे, आंबे आपल्याला इझिली मार्केटमध्ये अवेलेबल होतात, त्यामुळं दररोज आपल्या आहारामध्ये आंबा घेणं, आंबा आणि दूध हे कॉम्बिनेशनसुद्धा तुम्ही घेऊ शकता, किंवा चिकू आणि दूध हे कॉम्बिनेशन, किंवा केळ आणि दूध हे सुद्धा तुम्हाला घेता येईल. त्या व्यतिरिक्त चॉकलेटपासून बनणारा चॉकलेट बनाना शेक तुम्हाला बनवता येईल. चिकूपासून चिकू बनाना चॉकलेट शेकसुद्धा बनवता येईल. आता पाहूयात नंबर 5, 5वा महत्त्वाचा पदार्थ आणि तो म्हणजे चणे किंवा हरभरे. रात्री भिजवून सकाळी तुम्ही तुमच्या आहारामध्ये ब्रेकफास्टमध्ये हे चणे घेऊ शकता. चणे पचण्यासाठी थोडेसे जड असतात, रात्रभर भिजवून अंकुरित जरी ते केले तरीसुद्धा ते पचण्यासाठी थोडेसे हलके होतात आणि त्यामधून खूप चांगल्या प्रकारचे प्रोटीन्स आपल्याला मिळतात. त्यामुळं आहारामध्ये चणे किंवा हरभरे यांचा थोडा ना थोडा समावेश अधूनमधून का असेना आपण करायला हवा. नंबर 6, 6वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मका, रताळं किंवा बटाटा, उकडवलेला बटाटा यांचा आपल्या आहारामध्ये वरचेवर समावेश करणं. या 3 गोष्टी स्टार्चचा उत्तम स्रोत आहेत. कार्ब्सचं प्रमाणसुद्धा त्यामध्ये खूप चांगलं आहे आणि मसल्समधला ग्लायकोजन स्टोअर इम्प्रूव्ह करणारे असे हे 3 पदार्थ आहेत. नंबर 7, 7वी महत्त्वाची गोष्ट आहे ती नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी. बॉइल्ड एग्स म्हणजेच उकडवलेले अंडे आहारामध्ये घेण्याचा प्रयत्न करायला हवा. त्याशिवाय चिकन,
किंवा मासे जे आहेत त्यामधूनसुद्धा आपली प्रोटीन रिक्वायरमेंट बऱ्यापैकी पूर्ण होत असते. आता आपण एक सॅम्पल डाएट प्लॅन पाहूयात ज्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपण कशाप्रकारे आपल्या आहारामध्ये घ्यायला हव्यात हे तुमच्या लक्षात येईल. आता सकाळी ब्रेकफास्टला समजा जर तुम्ही सँडविच घेत असाल तर अशा वेळेला मैद्याचा ब्रेड वापरणं टाळा, होल ग्रेन ब्रेड घ्या आणि त्यावरती पीनट बटरचा वापर तुम्ही करू शकता किंवा ब्रेड ऑमलेट हा ऑप्शन तुम्ही घेऊ शकता. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर अशा वेळेला डाळींपासून बनणारे पदार्थ तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता. सकाळी नेहमी आपल्या घरी बनणारे पदार्थ पोहे, उपमा, शेवयांचा उपमा यासारख्या गोष्टीसुद्धा तुम्हाला घेता येतील. यासोबत तुम्ही एक ग्लास दूध घेणं गरजेचं आहे, थोडेसे काजू बदाम किंवा ड्रायफ्रूट्स जे आहेत ते घेणं गरजेचं आहे किंवा ड्रायफ्रूट्सचा एखादा लाडू तुम्हाला यासोबत घेता येईल किंवा रात्री भिजवून ठेवलेले शेंगदाणे आपल्याला यासोबत घेता येतील. आता लंचमध्ये म्हणजेच आपल्या जेवणामध्ये आपल्याला चपाती किंवा भाकरी त्याचबरोबर एक पूर्ण वाटी होईल इतकी कुठल्याही कडधान्याची उसळ, एक वाटी होईल इतकी हिरवी पालेभाजी, एक वाटी होईल इतकी डाळ आणि एक वाटी होईल इतका भात घ्यायचा आहे. यासोबत तुम्ही सॅलड जर तुम्हाला आवडत असेल तर ते सुद्धा घेऊ शकता आणि जे लोक नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांनी कुठलाही एखादा नॉन व्हेजिटेरियन ऑप्शनसुद्धा इथे इन्क्लूड करायला हरकत नाही. रात्रीचं जेवणसुद्धा तुम्हाला याच प्रकारे करायला हवं. आपणवरती ज्या ज्या गोष्टी पाहिल्या त्यांचा वापर आपण मधल्या वेळेच्या खाण्यासाठी म्हणजेच मिड इव्हनिंग स्नॅकिंगसाठी करू शकतो. ड्रायफ्रूट्सपासून बनलेले क्रॅकर्ससुद्धा आपल्याला घेता येतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्ससुद्धा तुम्हाला इथे घेता येतील. आपल्या या हेल्दी वेट गेनमध्ये आपल्याला एक होम रेमेडी खूप हेल्पफुल ठरते आणि ती म्हणजे अर्धा चमचा अश्वगंधा पावडर आणि अर्धा चमचा शतावरी पावडर ही जर तुम्ही नियमितपणे दुधातून घेत राहिलात तर थोड्या दिवसातच तुम्हाला तुमचा वेट गेन हा चांगल्या प्रकारे होताना दिसून येईल. वेट लॉस करण्याच्या तुलनेत वेट गेन करणं हे तसं थोडंसं कठीण काम आहे. वजन वाढवणं हे जितकं वाटतं तेवढं सोपं काम अजिबात नाही आहे. त्यामुळं इतक्या सगळ्या गोष्टीसुद्धा अगदी व्यवस्थित करूनही जर समजा तुमचं वेट गेन झालं नाही तर अशा कंडिशन्समध्ये त्यामागची कारणं शोधणं महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला पचनाचे काही ना काही त्रास असतात किंवा फास्ट मेटाबॉलिझम म्हणजे अशा लोकांचं मेटाबॉलिझमच फास्ट असतं त्यामुळे ते जे खातात तितकं ते पचवत असतात. त्यामुळे ह्या गोष्टीसुद्धा लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणखी एक महत्त्वाचं कारण त्यामागचं असू शकतं ते म्हणजे जेनेटिक्स म्हणजे अनुवंशिकतेने येणाऱ्या गोष्टी, बीईंग नॅचरली अंडरवेट. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवणंसुद्धा खूप गरजेचं आहे. आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे आणि ती म्हणजे बऱ्याच वेळेला वजन पटकन वाढावं म्हणून प्रोसेस्ड फूड, फॅटी फूड, फ्राईड फूड, जंक फूड याचा वापर अगदी भरभरून केला जातो. ही गोष्ट आपण अवॉइड करायला हवे. अशा प्रकारे जरी तुमचं वजन वाढलं तरीसुद्धा हे जमा झालेलं जे वजन आहे ते फॅटचं असण्याची दाट शक्यता असते आणि बऱ्याच वेळेला हे फॅट आपल्याला बेलीवरती म्हणजेच पोटावरती, मांड्यांवरती आणि हिप्सवरती म्हणजे सीटचा जो भाग आहे तिथे साठलेलं दिसून येतं. त्यामुळे वजन पटकन वाढावं म्हणून कुठल्याही प्रकारच्या अनहेल्दी गोष्टी करणंसुद्धा आपण टाळायला हवं. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते. ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते. त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.